भूमिगत गटार योजनेला फेल ठरवत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने भाजपाचा झेंडा खड्ड्यात गाडून केलं आंदोलन. 31 जुलै रोजी होणाऱ्या संदेश मेळाव्याच्या आयोजनाबाबत 30 जून रोजी संदेशभूमी येथे होणार नियोजन बैठक. वाढीव घरपट्टी विरोधात माजी नगरसेवक अमीन पटेल यांच्या नेतृत्वात समाजवादी पार्टीची धुळे मनपा आवारात निदर्शने. आणि सफरचंदापेक्षाही महाग झाली जांभळे. उत्पादन आणि आवक घटल्याने सीजन संपतानाही भाव 200 रुपये किलो. धुळे शहरातील देवपुरात SSVPS कॉलेजजवळ गेल्या 4 वर्षांपासून मोठा खड्डा खोदण्यात आला आहे. त्यामुळे आतापर्यंत 3 ते 4 जणांचे बळी गेले आहेत. या प्रकाराविरोधात संताप व्यक्त करीत JCB वर चढून आणि भाजपाचा झेंडा मातीत गाडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली शनिवार दिनांक 29 जून रोजी आंदोलन केलं. 130 कोटी रुपयांची भूमिगत गटार योजना सपशेल फेल झाली आहे. पाण्याच्या एका थेंबाचाही निचरा होणार नाही अशी या योजनेची सध्याची स्थिती आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मलिदा खाण्याचं काम या योजनेतून केलं. या योजनेमुळे धुळेकर जनतेला नाहक त्रास होत आहे. SSVPS महाविद्यालयाजवळ गेल्या 4 वर्षांपासून मोठा खड्डा खोदला गेला, त्यामुळे आतापर्यंत 3 ते 4 जणांचे बळी इथे गेले आहेत. या प्रकाराविरोधात संताप व्यक्त करीत JCB वर चढून आणि भाजपचा झेंडा मातीत गाडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने शहर जिल्हाध्यक्ष रणजितराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली शनिवार दिनांक 29 जून रोजी आंदोलन केलं. भाजपाने भूमिगत गटारीचं काम सुरू केलं, परंतु या गटारीच्या कामामुळे संपूर्ण शहरातील रस्ते खराब झाले. 130 कोटी रुपयांच्या या योजनेतून फक्त मलिदा खाण्याचं काम भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलं. 5 वर्षांपासून या भूमिगत गटारीचं काम सुरू आहे, पण कोणतीही कामाची प्रगती झालेली दिसत नाही. एक थेंबसुद्धा पाण्याचा निचरा भूमिगत गटारीमध्ये झालेला दिसत नाही. ही संपूर्ण योजनाच फेल झाली आहे. फक्त पैसे खाण्यासाठी ही योजना मंजूर करण्यात आली होती. देवपूर येथील SSVPS कॉलेजसमोर गेल्या 4 वर्षांपासून हे काम चालू आहे. 4 वर्षात फक्त 15 फूट काम पूर्ण केलं. सदर कामामुळे या 4 वर्षांपासून रस्ता बंद करण्यात आलेला आहे. बंद रस्त्यामुळे ट्रॅफिक जाम होऊन अपघातांचं प्रमाण वाढलं आहे. या कामामुळे या रस्त्यावर आत्तापर्यंत जवळपास 3 ते 4 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे. या सर्व गोष्टींचा विचार करून धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं शनिवार दिनांक 29 जून रोजी तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी JCB वर चढून निषेध व्यक्त केला. तसेच गेल्या 4 वर्षांपासून असणाऱ्या खड्ड्यांमध्ये भाजपाचा झेंडा पुरून भाजपाला खड्ड्यात गाडण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं. या आंदोलनात रणजितराजे भोसले, जोसेफ मलबारी, भोला वाघ, बिकानेरकर, राजेंद्र सोलंकी, नंदू एलमामे, राजू डोमाडे, डॉमिनिक मलबारी, रामेश्वर साबरे, राजू मशाल, अमित शेख, दत्तू पाटील, सोनू गुजर, राजेंद्र सोनवणे, ईश्वर जाधव, मंगलदास वाघ, जयश्री घेटे, आकाशभाई साने, बंटी वाघ, दीपक देसले, दीपक देवरे, हर्षल जैन, चेतना मोरे, शकिला बक्ष, रवी पवार, अशोक गवळे, राजू चौधरी, सागर चौगुले, राजेंद्र चौधरी, प्रशांत बोरसे, गोरख शर्मा, उषा पाटील, संदीप पाटील, विक्की धिवरे आदी कार्यकर्ते आणि पदाधिकारी सहभागी झाले होते. गेल्या 5 वर्षापासून धुळे महानगरपालिका आणि भाजपाने भूमिगत गटारीच्या नावाने धुळे शहरवासींचा छळ सुरू केलेला आहे. 5 वर्षापासून काम चालू आहे, पण कुठलाही फायदा या भूमिगत गटारीचा धुळेकर जनतेला झालेला नाही. 130 कोटी रुपये खर्च करून फक्त मलिदा खाण्याचं काम भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आणि महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. आपण या ठिकाणी पाहत आहे की देवपूर मधला हा रस्ता जो आहे गेल्या 4 वर्षापासून बंद करण्यात आलेला आहे. 4 वर्षामध्ये फक्त जवळपास 30 ते 35 मीटरचं काम या ठिकाणी झालेलं आहे. रस्ता बंद असल्यामुळे, रस्ता खराब असल्यामुळे जवळपास वेळोवेळी ऍक्सिडेंट आणि अपघाताचे प्रमाण वाढले आहे. या भागामध्ये वर्षभरात जवळपास 4 नागरिकांना आपला जीव गमावा लागला आहे. याला फक्त भाजपा आणि मनपा प्रशासन जबाबदार आहे. म्हणून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही तीव्र स्वरूपाचं या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे की जर लवकरात लवकर हे काम पूर्ण केलं नाही तर भाजपच्या पदाधिकारी आणि महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या घरासमोर जाऊन आम्ही या ठिकाणी आंदोलन करणार आहोत. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक, शेअर, सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दिनांक 31 जुलै 1937 रोजी शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावामध्ये बैलपोळ्याच्या केस संदर्भात माननीय जिल्हा न्याय दंडाधिकारी यांच्या कोर्टासमोर अपिलावर कामकाज करण्याकरिता आले होते. त्यांची तत्कालीन आंबेडकरी चळवळीचे नेते यांनी विश्रांतीकरिता ट्रॅव्हल्स बंगलो अर्थात आत्ताची संदेशभूमी धुळे येथे व्यवस्था केली होती. या ठिकाणी थांबून बाबासाहेबांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वास्तव्य लाभल्यामुळे हा ट्रॅव्हल्स बंगलो अर्थात संदेशभूमी बाबासाहेबांच्या पदस्पर्शानं पावन झाली आहे. या दिवसाचं औचित्य साधून संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती धुळे प्रत्येक वर्षाला 31 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजता संदेश मेळाव्याचं आयोजन करीत असते. या मेळाव्यामध्ये विविध प्रकारचे प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात येतात. या संपूर्ण कार्यक्रमांच्या आयोजनासंदर्भात रविवार दिनांक 30 जून 2024 रोजी सकाळी 10 वाजता संदेशभूमी येथे संदेशभूमी संरक्षण व संवर्धन कृती समिती तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संदेशभूमी बहुउद्देशीय संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नियोजनपर बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावर्षी डॉक्टर बाबासाहेबांच्या येण्याला 87 वर्ष पूर्ण होत आहेत, म्हणून विशेष असा कार्यक्रम आयोजित करण्याचा संघ सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी बांधला आहे. तरी धुळे शहरातील तमाम आंबेडकरी अनुयायांनी या आयोजन बैठकीसाठी उपस्थित राहावं असं आवाहन आनंद सैंदाने अध्यक्ष संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समितीच्या वतीनं करण्यात आलं आहे. दिनांक 31 जुलै 1937 रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे शिरपूर तालुक्यातील वाघाडी गावाच्या बैलपोळ्याच्या केसच्या निमित्तानं धुळ्यामध्ये आले होते आणि त्यांनी जिल्हा न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर जे काही कामकाज केलं होतं त्याप्रसंगी तात्कालीन जे काही बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे कार्यकर्ते होते, पुन्हा जे अण्णा लडिंगकर असतील, कॅप्टन भीमराव अस्ता साळुंके असतील किंवा सुखदेव सखाराम केदार बंधू असतील, यांनी सर्वांनी बाबासाहेबांना ज्या ठिकाणी थांबण्याची व्यवस्था केली होती, ज्या ठिकाणी या सर्व आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांच्या गप्पा टप्पा आणि संवाद ज्या ठिकाणी झाला ती जी काही भूमी आहे अर्थात ट्रॅव्हल्स बंगलो म्हणजे आत्ताची संदेशभूमी, या ठिकाणी आम्ही गेल्या 2017 पासून या ठिकाणी आम्ही संदेश मेळावा आयोजित करत असतो आणि त्या संदेश मेळाव्याच्या माध्यमातून आम्ही समाजामध्ये समता स्वतंत्र बंधुत्व न्याय या तत्वाचा जो काही प्रचार प्रसार बाबासाहेबांनी सांगितलेला आहे किंवा शिका संघटित व्हा संघर्ष करा हा जो काही बाबासाहेबांचा संदेश आहे संदेशाला प्रचार प्रसार करण्याकरता आम्ही दरवर्षी सायंकाळी 5 वाजता या संदेशभूमीच्या ठिकाणी आम्ही संदेश मेळावा घेत असतो. त्याचाच भाग म्हणून दिनांक 30 जून रोजी सकाळी 10 वाजता आम्ही संदेशभूमी या ठिकाणी नियोजनाची बैठक आयोजित केलेली आहे. तरी मी आपल्या माध्यमातून संपूर्ण धुळेकर जनतेला जाहीर नम्र निवेदन करतो की आपण या नियोजन बैठकीमध्ये सहभागी व्हावं आणि येत्या 31 जुलै 2024 रोजीच्या संदेश मेळाव्याला मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी करावं ही आपल्या वतीनं मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. जय भीम. मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल. धुळे महानगरपालिकेतर्फे यावर्षी धुळे महानगरपालिका हद्दीतील रहिवाशांना जुन्या बांधकामाला नवीन बांधकामाप्रमाणे घरपट्टी आकारण्यात येत आहे. धुळे शहरातील सामान्य नागरिकांना कुठल्याही प्रकारचे मोठे व्यवसाय धंदे नाहीत. अनेक भागांमध्ये गटारी नाहीत. जेथे गटारी आहेत तेथे साफसफाई केली जात नाही. महिना महिना गटारी साफ केल्या जात नाहीत. 15 दिवस घनकचरा उचलला जात नाही. नागरिकांना 8 दिवसांआड पाणी मिळतं आहे आणि पाणीपट्टी मात्र वर्षाची आकारण्यात येते. तसेच शहरात मोठ्या प्रमाणात मजूर वर्ग आहे. 300-400 रुपये रोजाने मजुरीवर काम करतात. धुळे शहरात कुठलेही मोठे उद्योगधंदे नाहीत. गरीब नागरिकांना मजुरी नाही. अन्न पाण्यासाठी त्यांना दुसरीकडे स्थलांतरित व्हावं लागतं. मागील 1 वर्षात 2000 घरगुती पॉवरलूम बंद झालेत. त्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. हे गरीब नागरिक एवढ्या मोठ्या प्रमाणात घरपट्टी कुठून भरतील, पाणीपट्टी कुठून भरतील. ही वाढीव घरपट्टी नागरिकांवर अन्यायकारक असून वाढीव घरपट्टी कमी करण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देत समाजवादी पार्टीतर्फे धुळे महानगरपालिकेत निदर्शने करण्यात आली. माजी नगरसेवक मोहम्मद अमीन अब्दुल करीम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अकील अन्सारी, इनाम खाटीक, आलमगीर गुलाम कुरेशी, सादिक अन्सारी, नाजीम शेख, इरफान मनियार, इस्लाम अन्सारी, अकील शाह, मोहसिन शाह, सईद अन्सारी, शकील हवाई जहाज, सलीम जंगल, महबूब बेग, मुस्तफा अन्सारी, आसिफ अन्सारी, वकील अन्सारी, इरफान शाह, आरिफ अन्सारी, इकबाल मोहम्मद, इकबाल अहमद, कुर्बान अन्सारी यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते. 1.5 साल से जो है नोटीस बज रही है,
हर नागरिक को, जिसमें वाड़वी केयर पट्टी दी जा रही है। धुलिया शहर के अंदर कोई उद्योग नहीं है, MIDC नहीं है। हमारे यहाँ शहर के अंदर हाथ मजूर लोग है, हाथ मजूर लोग, आज उनको अगर 100 रुपये केयर पट्टी आती है, डायरेक्ट 1000 रुपये केयर पट्टी आ रही है। नागरिक में बहुत गुस्सा है, नागरिक को ना पानी मिलता है, 10-12 दिन में पानी मिलेगा, कचरा 10-10 दिन नहीं उठ रहा है, गटर 1-1 महीने साफ नहीं हो रही है, यहाँ पर कोई सुविधा नहीं है। और कर को कर बार बार बढ़ाया जा रहा है, कर ये कर जो है अन्यायकारक कर जो है, ये रद्द होना चाहिए, नहीं तो समाजवादी पार्टी और जन आंदोलन करेंगे। मी महाराष्ट्र न्यूज चैनल च्या बातमीपत्रास लाइक शेयर सब्सक्राइब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत रहा मी महाराष्ट्र चैनल। लांबट आणि गोल आकाराची, चवीला आंबट गोड आणि आरोग्यासाठी रसरशीत अशी जांभळे बाजारात गेल्या काही दिवसांपासून विक्री केली जात आहेत। यंदा उत्पादन घटल्यानं सध्या बाजारात जांभळांची आवक कमी आहे, त्यामुळे 1 किलो जांभळांसाठी 200 रुपये असा भाव आहे। सफरचंदापेक्षाही जांभळे महागली आहेत, 120 रुपये किलोने सफरचंद विक्री केली जाते, त्यामुळे ग्राहकही जांभूळ खरेदी करताना आखडता आहात घेत आहे। धुळे शहरातील आग्रा रोड, साक्री रोड, बसस्थानक, जुनी मनपा यासह विविध भागांमध्ये जांभळे विक्रीसाठी आली आहेत। उन्हाळा संपत आला की जांभळांची आवक सुरू होते, रानमेवा म्हणूनही जांभळांची ओळख आहे। गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा जांभळाचे भाव हे दुपटीनं वाढलेले आहेत, यंदा ते 200 रुपये किलोने विकले जात असल्यानं तीव्र उन्हाळ्यात जांभळांचा फुलोरा जळून गेल्यानं आवक घटल्याचा हा परिणाम असल्याचं विक्रेते सांगतात। औषधी गुणधर्म आणि आरोग्यासाठी लाभदायक असलेले जांभूळ शहरातील बाजारात विक्रीसाठी आले आहेत, परंतु यंदा जांभळाने चांगलाच भाव खाल्ला असून बाजारात 150-200 रुपये किलो याप्रमाणे जांभळांची विक्री करण्यात येत आहे। भावाचा विचार न करता अनेक जण जांभळांची खरेदी करून त्याची चव चाखत आहेत। जसजशी जांभळांची बाजारात आवक होईल तसतसे त्याचे भाव कमी होतील असे विक्रेते सांगत होते, परंतु आता जांभळांचा सीजन संपत आला तरीही भाव मात्र कमी झालेला नाही। सध्या बाजारात विक्रीसाठी आलेले जांभूळ हे संकरित जांभूळ आहे, त्यामुळे गावरान जांभूळ विक्रीस आले नसल्याचं दिसून येत आहे। हातगाडी फळांच्या दुकानावर जांभूळ विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत, तसेच काही किरकोळ विक्रेते रस्त्यांलगत टोपल्यांमध्ये जांभळे ठेवून विक्री करताना दिसत आहेत। यापूर्वी घरांच्या अंगणात, बागेत, नदी आणि तलावाकाठी तसेच शेतांमध्ये गावरान जांभळांचे हिरवेगार वृक्ष दिसून येत होते, परंतु भरमसाठ वृक्षतोडीमुळे जांभळांच्या झाडांची संख्या कमी झाली। उन्हाळा संपण्याच्या मार्गावर असताना जांभळांच्या वृक्षांना बहर यायचा, चवदार जांभळे तोंडात टाकली की दिवसभर तोंडात घोळत राहायची, परंतु आता हायब्रिड संकरित वाणाच्या काळात मूळ प्रजातीचे जांभूळ वृक्ष कमी झाल्यानं ही चव हरवली आहे। जांभूळ कधीही खाल्ले तरी ते आरोग्यासाठी लाभदायक आहे, असं असलं तरी मृग नक्षत्रात जांभळाचं सेवन आरोग्यासाठी लाभदायक मानलं जातं असा समज ग्रामीण भागातील नागरिकांचा आहे। त्यामुळे मृग नक्षत्रात सुरुवात झाल्यानंतर जांभळे मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीसाठी येतात, त्यामुळे त्यांची मागणी वाढते। जांभूळ अतिसार थांबविणारं औषध आहे। जांभळाच्या पानाचा रस आणि सालीपासून तयार केलेला काढा घेतल्यास अतिसाराला प्रतिबंध होतो। जांभळाच्या बियांचे चूर्ण हे मधुमेहावर उत्तम असं औषध आहे। दरम्यान पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळणारी जांभळं खाण्यामुळे आपलं आरोग्य आपण चांगलं ठेवू शकतो। जांभळामधील काही गुणधर्मामुळे ब्लड शुगर, रक्तातील साखर नियंत्रणात येते, डोळे देखील चांगले राहतात। व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, प्रोटीन, कार्बोहायड्रेट याशिवाय अँटीऑक्सिडंट जांभळामध्ये असतं। जांभळामध्ये कॅरोटीन आणि आयर्न देखील उच्च प्रमाणात असतं। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा, सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। पाहत रहा मी महाराष्ट्र चैनल।